एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. अक्कूला तो दिवस फार विचित्र गेला, त्यामुळे ती भयंकर चिडली होती. अक्कूचा राग कसा मावळला हे बघण्यासाठी आपण ही गोष्ट ऐकूया. आणि तुम्ही रागावता, खूप खूप रागावता, तेव्हा काय काय शक्कल लढवायची हे पण आपण माहीत करून घेऊया. गोष्टीचं नाव आहे अक्कूला आवरेना राग. लेखक विनायक वर्मा. चित्रपण त्यांनीच काढली आहेत बरं का. आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. टन 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 टन. शाळा सुटल्याची घंटा झाली. लगेच वर्गातली सगळी मुलं खिदळायला लागली. सगळ्यांनी एकच कल्ला केला. एकटी अक्कू मात्र गप्प गप्प होती. ती चिडली होती. अगं अक्कू, ही सूर्यफुलं पाहिलीस का? कसली टवटवीत आहेत बघ. शेतातून जाताना अप्पा म्हणाले, शॅ काय भडक पिवळी आहेत फुलं, माझ्या डोळ्यांना त्याचा त्रास होतोय. अक्कू वैतागली. अक्कू अक्कू लवकर बघ ती माकडं. त्यांच्या घराच्या छपराकडे हात दाखवत अप्पा म्हणाले, छॅ शुक 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 चला पडा इथून. अक्कूने माकडांना हाकलवलं. अक्कू हे घे थोडं ताक पी. अप्पा म्हणाले, तुझं डोकं जरा शांत होईल. नाही अक्कू गुरकावली, मुळीच नको मला. थोडं पिऊन बघ ना बाळ. बरं द्या अक्कू म्हणाली. तिने एक घोट घेतला. इतकं काही बेचव नाही लागलं ताक. मग तिने आणखी एक घोट घेतला. मग अजून थोडं प्यायली. थोड्याच वेळात ताकाचा ग्लास रिकामा झाला. तू वडा खाशील का ग अक्कू? अप्पांनी विचारलं. हॅट अक्कूने मान झटकली. छोटासा तुकडा? बरं चालेल ती म्हणाली. तिने थोडासा वडा खाल्ला. मस्त होता वडा. मग तिने अजून थोडा वडा खाल्ला. मग उरलेला पण संपवून टाकला. ताटलीतले सगळेच वडे झटपट फस्त झाले. शहाणी माझी बाळी ती, अप्पा म्हणाले. आता सांगशील का मला तू एवढी का चिडलीयेस? मुळीच नाही. मी काही केलं का? मुळीच नाही. अम्मा काही बोलली का? नाही. शाळेत काही झालं का? असेल. अच्छा तू मला चित्र काढून सांगतेस का ग? अप्पांनी विचारलं. हे घे कागद आणि रंगीत खडू. चालेल द्या मला. अक्कू तयार झाली. अक्कूने एक वीट काढली. या मूर्ख विटेवरनं मी आज सकाळी घसरून पडले. अक्कूचा राग बाहेर पडला. खरंय तुझं, ही वीट ना अगदीच येडचपच आहे. अप्पांनी दुजोरा दिला. अक्कूने मग एक मुलगा काढला. हा बिक्कू आहे, तो अगदी वेडा मुलगा आहे. मी पडले ना तेव्हा केवढ्याने दात काढून हसला तो. अक्कू म्हणाली, काय सांगतेस, त्याने तुला हसायला नको होतं. अप्पांनी तिला चुचकारलं. नंतर अक्कूने इडलीचं चित्र काढलं. ही माझी डब्यातली इडली. मी त्या मूर्ख विटेवरनं घसरले तेव्हा माझ्या डब्यातनं ती बाहेर पडली. अक्कू चिडचिडली. अक्कूने आता एक कावळा काढला. हा कावळा अगदी वाईट आहे, तो माझी इडली घेऊन उडून गेला. अक्कू तणतणली. कावळ्याला खूप भूक लागली असणार ग. अप्पांनी तिची समजूत काढली. अक्कूने मग तिच्या मॅडमचं चित्र काढलं. या आमच्या अमला मॅडम, अक्कू म्हणाली. मी पडल्यावर त्यांनी मला उठवलं आणि जवळ घेतलं. वा छान, अप्पा म्हणाले. पण मॅडमनी माझा गालगुच्चा घेतला. मला नाही आवडत गालगुच्चा घेतलेला. ओहो अरेच्चा, दुखलं असेल नाही तुला? हां थोडंसं, पण आता नाही दुखत आहे. चला
बरं झालं बघ. हे बघ अक्कू, किती सुंदर चित्र काढतेस तू. अप्पांनी तिची पाठ थोपटली. अगदी झकास चित्रकार आहेस तू. आता अम्माला पण काही काढून दाखवतेस का ग? हो, असं म्हणून अक्कूने एक छोटा पांढरा उंदीर काढला. हा उंदीर, ही बोट आहे, हे नारळाचं झाड आहे, हे सूर्यफूल आहे, आणि ही तुमची सायकल अप्पा, हा कुत्रा आहे, हा बेडूक आहे. लवकरच अक्कू सकाळचं सगळं विसरली. ती मूर्ख वीट जिने तिला पाडलं, तिला हसलेला तो वेडा मुलगा, इडली चोरणारा वाईट कावळा, इतकंच काय ती रागावली होती हे पण ती विसरून गेली. अक्कूसारखं तुम्ही पण कधी रागावता का? मग या 10 गोष्टी करून बघा, राग नक्की शांत होईल. पहिली गोष्ट, जोर जोरात हसा आणि हात हलवत उड्या मारा. दुसरं, किंवा अगदी हळुवारपणे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. पाणी प्या किंवा ताक प्या. एखादं फळ खा, नाहीतर लाडू खा. तुम्हाला काय वाटतंय ते घरातल्या मोठ्यांना सांगा. तुमच्या मनातलं लिहून काढा. चित्र काढून रंगवून तुमच्या रागाला वाट करून द्या. मातीत खेळा. तुमच्या रागावर एखादं गाणं सुचतंय का बघा, ते मोठ्याने म्हणा. माकडासारखा नाच करा. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवा उडी.